आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. सत्ता येते सत्ता जाते रामदासजी, सत्ता का आपल्याला कामावर पडतात रामदासजी. अशी क्रिया होते आपली सत्ता नाही आमच्याकडे. पॅन्थर हमारा धंदा है, पैंथर हमारा धंदा है, इसीलिए पैंथर जिंदा है. आणि संजय राऊत या ठिकाणी आलेले आहेत, ते आमचे चांगले मित्र आहेत. मित्र आहेत म्हणजे अगोदर मित्र होते, आता मित्र नाही आहे. देशात फिरतो, आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात जातो आम्हाला माहिती आहे. तर नुसतं पडद्यावरती पॅन्थर आपल्याला जिवंत नको, पुस्तकात पॅन्थर जिवंत नको, लेखनामध्ये पॅन्थर जिवंत नको. हा पॅन्थर पुन्हा एकदा आपल्या मनात आणि मनगटातून उसळून बाहेर पडला पाहिजे असं मानणारा मी एक. आम्ही स्वतः लढणारे लोक आहोत. सत्ता येते सत्ता जाते रामदासजी, सत्ता का आपल्याला कामावर पडता येत नाही. रामदासजी अशी क्रिया होते आमची सत्ता नाही आमच्याकडे. पण पॅन्थरला सत्ता मिळाली पाहिजे मताचं मी आहे पाहिजे. पॅन्थर हा सत्तेतला एक भागीदार असायलाच पाहिजे. असो आपण फार सुंदर असा हा एक कार्यक्रम घडवून पण परत सांगतो हे लोकांपर्यंत पोहोचू दे, हे नवीन पिढीपर्यंत पोहोचू दे की तुम्ही लोकांनी त्या काळामध्ये 50 वर्षापूर्वी काय अनुभवलंय, काय केलंय, काय घडवलं, कसं रक्त सांडलं, कसे तुरुंगवास भोगले, हे परत एकदा नवीन पिढीपर्यंत. ही तिसरी पिढी आहे, ही चौथी पाचवी सहावी पिढी, हे सतत राहिलं पाहिजे आणि त्यातून परत एकदा पॅन्थरची चळवळ उभी राहील, एक ठिणगी पडेल आणि वणवा पेटेल. जय हिंद जय महाराष्ट्र. पॅन्थर हमारा धंदा है, पैंथर हमारा धंधा है, इसीलिए पैंथर जिंदा है. सर प्रल्हाद खंडारे यांनी अत्यंत चांगला इतिहास आपल्या समोर प्रदर्शित केलेला आहे. पण पुढे जी जवळजवळ 12-15 वर्ष चाललेली दलित बँक ऑफ इंडिया जी आहे, तिकडे थोडं आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. त्याच्यामध्ये गावागावापर्यंत पोहोचलेली भारतीय दलित पॅन्थरचा इतिहास मात्र आपण याच्यामध्ये पुढे आणला नाही. दलित पॅन्थरची पहिली 3-3.5 वर्षाची पॅन्थर किंवा पहिल्या 5 वर्षाची पॅन्थर, नामदेव ढसाळ आणि राजा ढाले जवी पवार यांच्यामधला जो संघर्ष आहे, वाद आहे, तो आपण दाखवला. पण नंतर नामांतराची मुवमेंट आहे, मंडळ आयोगाची मुवमेंट आहे, झोपडपट्टीच्या प्रश्नांसाठीची जी भूमिका आहे, म्हणजे सामाजिक न्यायासोबतच आर्थिक न्यायाची भूमिका घेणारे गहराण जमिनीचा प्रश्न असेल, अशा पद्धतीच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये पुढे म्हणजे ठीक आहे आपल्याला वेळ अपुरा होता, पण आपल्याला दलित प्रांताचाच इतिहास दाखवायचा होता. त्यामुळे आपण दलित प्रांताचा चांगला इतिहास आपण दाखवलेला आहे आणि अनेकांची मनोगतही आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. या ठिकाणी कम्युनिझम आणि आंबेडकरिझम, कम्युनिझम आणि आंबेडकरिझम याच्यामधला फरक जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे. तर ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि संजय राऊत या ठिकाणी आलेले आहेत, ते आमचे चांगले मित्र आहेत. मित्र आहेत म्हणजे अगोदर मित्र होते, आता मित्र नाही आहे. बाळासाहेबांचे मित्र आहेत ना, बाळासाहेबांचे कोण कधी कोणाचे मित्र होतील सांगता येत नाही. कधी कुठे जायला सांगता येत नाही, पण ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आला आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रल्हाद खंडारे यांनी या ठिकाणी अर्जुन डांगळेची भूमिका असेल, जेवी पवारांची भूमिका आहे, नामदेव ढसाळांची भूमिका आहे, मल्लिका ढसाळांची भूमिका आहे, त्यानंतर आपले अविनाश मातेकरांची भूमिका आहे, अशा एल डी भोसलेंची भूमिका आहे,
या सगळ्यांच्या भूमिका आपण ऐकलेल्या आहेत आणि त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं कॉम्बिनेशन हे प्रल्हाद खंडारे यांनी केलेलं आहे. प्रल्हाद खंडारे हे सुद्धा पॅंथर आहेत, कारण हा पॅंथर जिंद आहे, त्यामुळे